नमस्कार, मी तन्मय टिल्लू. आता वेळ झाली ती मैदानावर फेरफटका मारण्याची, अर्थात स्पोर्ट्स 20 ची. सुरुवात करूयात स्पोर्ट्स 20 ला. क्रिकेट खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं असं सुतोवाच ICC कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसन यांनी केलं आहे. मागच्याच आठवड्यात BCCI खेळाडूंसाठी नवीन कराराची घोषणा केली. आता यात मॅच फीमध्ये जास्तीत जास्त 100% वाढ झाली आहे, पण अजूनही काही खेळाडू या करारांबद्दल नाखुश आहेत. कोच अनिल कुंबळेंनाही काही गोष्टी रुचल्या नाहीत. BCCI मिळणाऱ्या महसुलापैकी मोठा वाटा खेळाडूंना मिळाला पाहिजे या मतांचा कुंबळे आहे. क्रिकेटर विराट कोहली, पॅराऑलिम्पिक खेळाडू दीपा मलिक, हॉकीपटू श्रीजेश या तिघांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पद्मश्री पुरस्कार बहाल केला. 49 खेळाडूंपटूंचा पद्मश्री पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. कोहलीनं मागच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करताना 1215 टेस्ट रन ठोकले आणि कप्तान म्हणून 4 सिरीज टीमला जिंकून दिल्या. 2013 सचिन तेंडुलकरला राज्यसभेचं मानद खासदार करण्यात आलं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे केलेला प्रस्ताव सचिननं स्वीकारला. त्यानंतर काही वेळा सचिन राज्यसभेत दिसला, पण आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सचिन तिथे फिरलाही नाही. यावर काही खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे एकमेकांचे संबंध हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. IPLच्या पुणे टीममध्ये तर महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ एकत्र खेळणार आहेत, त्यामुळे अजिंक्य रहाणेला स्मिथबरोबर ड्रेसिंग रूममध्ये एकत्र राहण्यावरून प्रश्न विचारण्यात आले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमला आणखी एक धक्का बसला. लोकेश राहुल हे दुखापतीमुळे IPLमधून आउट झालाय. आताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्येच त्याला ही दुखापत झाली आहे, आणि विशेष म्हणजे कॅप्टन कोहलीसारखा त्याचाही खांदा दुखावलाय. कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे IPLमध्ये कधी खेळेल हे निश्चित नाही. पहिल्या काही मॅचमध्ये तो विश्रांती घेऊ शकतो, आणि तसं झालं तर बंगळुरू टीमचं नेतृत्व या मॅचमध्ये ABD Villiers करणार आहे. मुंबई इंडियन्स टीमनं नव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे, आणि रोहित शर्मा आणि हरभजन सिंग हे महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये दाखल झालेत. टीमचं सराव शिबिर मुंबईत सुरू आहे, आणि गुडघ्याच्या दुखापतीनंतर रोहितनं आता सराव पुन्हा सुरू केला आहे. हरभजनही सरावासाठी हजर होता. पाकिस्तान आणि भारतादरम्यानची प्रस्तावित सिरीज अजून अनिश्चित आहे. BCCI सिरीजसाठी उत्सुक नसल्याचा आरोप पाक बोर्डानं केला, आणि आता ते ICCकडेही याविषयी दाद मागणार आहेत. पाकिस्तान या सिरीजसाठी यजमान देश असेल, आणि सिरीज झाली नाही तर त्याची नुकसान भरपाई BCCI द्यावी अशी मागणी करणारं अपील पाक बोर्डानं केलं आहे. त्याचवेळी पाक बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान हे यावर्षी ऑगस्टमध्ये आपलं पद सोडणार आहेत. अध्यक्षपद म्हणून 3 वर्षांची मुदत संपते, आणि मुदतीवाढीसाठी ते उत्सुक नाहीत. कालच पाक बोर्डाला त्यांनी पत्र लिहून आपला निर्णय कळवला. त्याचवेळी मैदानातल्या ऍक्शनमध्ये पाकिस्ताननं दुसऱ्या T20 विंडीज टीमचा 3 रनी पराभव केला. मॅच कमी स्कोरची झाली. पहिली बॅटिंग करत पाकिस्ताननं 132 रन केले होते, यात शोएबनं सर्वाधिक 28 रन केले. याला उत्तर देताना सॅम्युअल्सनं 44 रन केले, पण इतर बॅट्समननी साथ न मिळाल्यामुळे विंडीज टीम 129 रनच करू शकली. भारताचा फॉरवर्ड खेळाडू SV सुनील आशियाचा सर्वोत्तम हॉकीपटू ठरला. यंदा भारतीय टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सिल्वर मेडल जिंकलं, आणि यात सुनीलची भूमिका महत्त्वाची होती. सुनील भारतीय टीमचा उपकप्तान नाही आहे. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत के श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलंय. त्याचा मुकाबला रिओ ब्रॉन्झ विजेत्या व्हिक्टर ॲक्सेलेनशीशी होता, पण श्रीकांतला पूर्ण मॅचमध्ये लय सापडलीच नाही. 2 गेममध्ये मिळून तो फक्त 19 पॉईंट जिंकू शकला. यापूर्वी या स्पर्धेत श्रीकांतनं व्हिक्टरला हरवलं. समीर वर्मानं मात्र पुन्हा एकदा आपला फॉर्म, कौशल्य आणि सातत्य दाखवून दिले. समीरपेक्षा वरचं रँकिंग असलेल्या हु युनचा त्यानं 21-17 आणि 21-15 असा 40 मिनिटात पराभव केला. यावर्षी हाँगकाँग स्पर्धेत समीर उपविजेता होता, आणि वर्षभरात त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी करताना मोठ्या खेळाडूंची विकेट घेतली आहे. मियामी ओपन स्पर्धेत महिलांमध्ये कॅरोलिन वोझगार वोझानिकियाने
फायनलमध्ये धडक दिली. तिने कॅरोलिना पिस्कुलोवाचा 5-7, 6-1 आणि 6-1 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये वोझ्नियाकीची सुरुवात धीमी होती, त्याचा फायदा उचलत प्लिस्कोवानं सेट 7-5 असा जिंकला. पण त्यानंतर मात्र वोझ्नियाकीनं खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. फायनलमध्ये तिची गाठ वोझ्नियाकीशी होणार आहे. वोझ्नियाकीची फायनलमध्ये गाठ पडणार आहे ती जॉना कॉन्ताशी. कॉन्तानं 36 वर्षीय विनस विलियम्सच्या हरवून फायनल गाठली आहे. विनसची या मॅचमध्ये सर्व्हिस चांगली झाली नाही. पहिल्या सेटमध्ये दोनदा आणि दुसऱ्या सेटमध्ये तीनदा तिची सर्व्हिस कॉन्तानं ब्रेक केली. कॉन्तानं रविवारी ही स्पर्धा जिंकली तर रँकिंगमध्ये ती 7व्या क्रमांकावर पोहोचेल. पुरुषांमध्ये रॉजर फेडररनं आपला धडाका कायम ठेवला आहे, पण क्वार्टर फायनलमध्ये थॉमस बर्डिच विरुद्ध मात्र त्याचा कस लागला. 2 मॅच पॉईंट वाचवत अखेर त्यानं ही मॅच जिंकली. फेडररचा सेमीफायनलमध्ये मुकाबला रंगेल तो निक किर्गियोसची. किर्गियोसनं अलेक्झांडर झ्वेरेवचा 6-4, 6-7 आणि 6-3 असा पराभव केला. मॅच 3 सेटपर्यंत रंगली आणि स्कोरबोर्ड दाखवतो त्यापेक्षा ही मॅच चुरशीची झाली. रशियाच्या आणखी 4 वेटलिफ्टरवर डोपिंग प्रकरणी कारवाई झाली आहे आणि त्यांना 2012च्या लंडन ऑलिम्पिकमधून अपात्र ठेवण्यात आलं आहे. नवीन पद्धतीनं डोपिंग चाचणी झाल्यावर अनेक खेळाडूंवर नव्यानं कारवाई झाली. यात रशियाचे सगळ्यात जास्त ॲथलीट दोषी आढळले. आताच्या 4ही ॲथलीटनी मेडल मात्र जिंकली नव्हती. 4 रशियन यांच्यावरती कारवाई करण्यात आली. क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्मगाव असलेल्या मदेरा बेटावरच्या विमानतळाला रोनाल्डोचं नाव देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या वेळी रोनाल्डोचा अर्धकृती पुतळाही इथं उभारणा करण्यात आला, पण या पुतळ्याचा चेहरा रोनाल्डोशी मिळता जुळता नाही. आणि गंभीर गोष्ट म्हणजे पुतळा रोनाल्डोचं कार्टून असावं तसा आहे. स्पोर्ट्स 20 मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताजी अपडेट्स तुम्ही पाहत राहा. जय महाराष्ट्र.